संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार, मी गौरी. आपण पाहत आहात संध्या लाईव्ह. महाराष्ट्राचं कुलदैवत आणि बहुजन समाजाचा लोकदेव असणाऱ्या खंडोबा देवळाच्या जेजुरी नगरीत श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं सायंकाळी 5 वाजता आगमन झालं. यावेळी जेजुरी नगरपालिका, जेजुरी देवसंस्थान आणि ग्रामस्थांच्या वतीनं देवाचे लेण असणारा भंडारा उधळून माऊली आणि वैष्णवांचं स्वागत केलं. यावेळी ज्ञानोबा माऊलीबरोबर येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष वैष्णवांनी केला. संत सोपान काकांच्या सासवड नगरीतील 2 दिवसांचा मुक्काम उरकून गुरुवार दिनांक 4 रोजी सासवड जेजुरीची वाट वैष्णवांनी फुलून गेली होती. अभंगाच्या ओवीला टाळ मृदुंगाची साथ, खांद्यावर भगवी पताका, डोक्यावर तुळशीचं वृंदावन, पायांना लागलेली विठू माऊलीची ओढ आणि वाटेवरचा असणाऱ्या कुलदैवत खंडोबा देवाच्या दर्शनाची ओढ घेऊन भाविक रस्ता चालत होते. सकाळी बोरावके मळा येथील न्याहारीनंतर दुपारी यमाई शिवरी येथील आदिशक्ती यमाई मातेचं दर्शन, शिवरीकरांचं स्वागत आणि भोजन उरकून दुपारी पालखी सोहळा मल्हारी भेटीसाठी जेजुरीकडे मार्गस्थ झाला. जेजुरी जवळ येतास आणि जेजुरीचा गड दिसताच येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असा गजर वैष्णवांच्या दिंड्यांमधून होत होता. अनेक दिंड्यांनी खंडोबा देवाची गाणी अभंग म्हणत देवाचा जय जयकार केला. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेमनगरी वारी, सावध होऊनी भजनी लागा देव करी कैवारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. बोधबुदली ज्ञानदेवटी उजाळा महाद्वारी, एका जनार्दनी धन्य खंडेराव त्यावर कुंचा वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. असं संत एकनाथ महाराजांचे अभंग गात आणि भंडारा अंगावर घेत वैष्णव नाचत होते. सायंकाळी 5 वाजता पालखी सोहळ्यानं जेजुरी नगरीत प्रवेश केला. कडेपठार कमाणीजवळ जेजुरी नगरपालिका, जेजुरी देवसंस्थान आणि नागरिकांनी माऊलींच्या रथाचं आणि पालखी सोहळ्यातील दिंड्यांचं आणि वैष्णवांचं भंडारा उधळून आणि पुष्पवृष्टी करून स्वागत केलं. सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जेजुरी गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या आणि ऐतिहासिक होळकर तलावाच्या काठी असणाऱ्या 9 एकराच्या भव्य पालखी तळावर संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांचा सोहळा विसावला. समाज आरती झाल्यानंतर सोहळ्यात सहभागी झालेला वारकरी आपापल्या तंबूकडे रवाना झाला. त्यानंतर जेजुरी आणि परिसरातील हजारो भाविकांनी रात्री 11 वाजेपर्यंत रांगा लावून माऊलींचं दर्शन घेतलं. रात्री उशिरापर्यंत स्थिरावलेल्या दिंड्यांमधून भजन कीर्तन तर कुठे भारुडाचे स्वर आळवले जात होते. माऊलीच्या या वारीत जेजुरीमध्ये शिव आणि वैष्णव भक्तीचा मिलाफ होतो. पहाटेपासून हजारो वारकरी बांधवांनी जेजुरीगड कडेपठार गडावर जाऊन कुलदैवत खंडोबा देवाचं दर्शन घेतलं. भंडारा उधळून येळकोट येळकोट जय मल्हार याबरोबरच विठ्ठल आणि माऊलींचा जयघोष केला. पालखी सोहळ्याचा दिनांक 5 जुलै रोजीचा मुक्काम वाल्मिकी ऋषींचे समाधीस्थळ असलेल्या वाल्हे गावी असणार आहे. या सोहळ्यानिमित्त पोलीस प्रशासनाच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जेजुरी नगरपालिका, जेजुरी देवसंस्थान आणि ग्रामीण रुग्णालय यांनी विविध सुविधा पुरवल्या. संध्यालाईव्हसाठी प्रतिनिधी नितीन राऊत, जेजुरी. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.